नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी वैभव गुराव, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, कसे आहात? सगळे बरे आहेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, आमच्या व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे ना, तर लाईक कोण करणार? तर मित्रांनो, आज आपण जात आहोत लांजा शहरातील गुरववाडी येथे, आणि तिथे आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत गीतेश गुरव। त्यांनी दिवाळीनिमित्त एक किल्ल्याची प्रतिकृती केलेली आहे, जंजिरा किल्ल्याची। तुम्ही आपल्या मागील व्हिडिओमध्ये पण जंजिरा किल्ला पाहिला असेल, तो राजापुरातील होता, पण आपण आता जात आहोत लांजामध्ये। आणि आपले सबस्क्रायबर आहेत ते, तर ते कधी कॅमेऱ्यासमोर आले नाही आहेत गीतेश गुरव, तर पहिल्यांदाच त्यांचा प्रयत्न आहे। जर काही बोलताना काही चूक झाली तर तुम्ही समजून घ्या, आणि मित्रांनो नक्कीच एक प्रोत्साहन देणारी कमेंट त्यांच्यासाठी करा। चला मग मित्रांनो, आपण आता जाऊयात लांजामध्ये आणि बघूयात गीतेशने कसा किल्ला बनवला आहे तो। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी। माझं नाव गीतेश अशोक गुरव, राहणार गुरववाडी लांजा। तर दिवाळी 2020 निमित्त मी आज जंजिरा किल्ला साकारला आहे, तर हे आमचं दुसरं वर्ष आहे। तर दिवाळी 2020 निमित्त तर मी जंजिरा किल्ला बनवलेला आहे। तर या जंजिरा किल्ल्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अथंग असा अरबी समुद्र आहे। तर अरबी समुद्राच्या संपूर्ण पाण्यामध्ये जंजिरा किल्ला आहे। तर या किल्ल्यावरती 19 बुरुज आहेत, आणि या किल्ल्यावरती सुमारे 572 तोफ आहेत। आणि या किल्ल्यावरती सर्वात विशेष म्हणजे लांबच्या पल्ल्याची तोफ म्हणजे कलाल बांगडी। आणि हा किल्ला अजिंक्य राहण्याचं हेच कारण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हा किल्ला अजिंक्य राहिलेला आहे। तर मित्रांनो, हा किल्ला बांधण्यापूर्वीचा जो या बेटावरचा इतिहास आहे तो आपण पाहूया। या किल्ला बांधण्यापूर्वी एक बेट होते। तर या बेटावरती पूर्वी कोळी लोकांची वस्ती होती। तर या कोळी लोकांच्या वस्तीवर सातत्याने हल्ला होत राहायचे। हे होणाऱ्या जे हल्ले आहेत ते थांबवण्यासाठी त्यांचा जो त्या कोळीवाड्याचा जो प्रमुख होता राम पाटील, याने एक मेडेकोट बांधण्याची जबाबदारी होती ती स्वीकारली। तर ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सर्व कोळी लोकांची त्याला परवानगी मिळाली। राम पाटलांनी हा मेडेकोट जो होता ते बांधण्याची जबाबदारी स्वीकारली। तर मेडेकोट बांधण्यासाठी पूर्वी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत असे। तो राम पाटील होता, तो ठाणेदाराला जुमानत नव्हता। तर या रामपाटलाचा बंदोबस्त करण्यासाठी ठाणेदाराने परमखानाची नेमणूक केली होती। तर परमखानाला हे माहिती होते की तो राम पाटील आहे, तो आपल्या बेटाशेजारी कुठे फिरकूही देणार नाही। म्हणून परमखानाने आपण दारूची व्यापारी आहोत असे सांगून या आपली जी सर्व गलबत होती ती संपूर्ण खाडीवर पसरवली होती। व काही जे दारूची पिंप आहेत त्या बेटावरती सुद्धा पाठवून दिली। व तो ठाणेदार होता, ते दारूची पिंप पाहून खुश झाला। तर परमखानाने रामपाटलाशी मैत्री करून मेडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली। व काही दारूची पिंप जे पाठवली होती ते पाहून राम पाटीलाचा खुश झाला होता। तर जे ती दारू सर्व होती ते कोळी लोक त्या पूर्ण बेटावरती होती, त्या सर्व कोळी लोक ती दारू जी पाठवली होती ती पिऊन ते संपूर्ण झिंकले होते। व ते झिंकलेले असताना संपूर्ण आपले जे सैन्य होते ते गलबतामध्ये लपवून ठेवले होते। ते लपवलेले सैन्य ते कोळी लोक संपूर्ण झिंकलेले असताना त्यांची कत्तल करण्यात आली। व ते मेडेकोट होता तो संपूर्ण पिरमखानाने आपल्या ताब्यात घेतला। तर पिरमखानाच्या जागी बुरानखानाची नेमणूक करण्यात आली। व बुरानखानाने या बेटावरती किल्ला बांधण्यासाठी निजामाची परवानगी मागितली होती। सध्याचे जे किल्ल्याचे बांधकाम आहे ते बुरानखानानेच केलेले आहे। तर जंजिरा हे नाव अरबी भाषेतील झजिरा या शब्दापासून आलेले आहे। तर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे 10 ते 12 प्रयत्न केले होते, परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही। म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राचा मावा तो म्हणजे कोंडाची फर्जत या सरदाराला आतून जिंकण्यासाठी एक युक्ती सांगितली होती। युक्ती म्हणजे अशी की कोंडाची फर्जदांनी फितूर होण्याचे नाटक करून ते तो जो सिद्धी खरत होता त्याची चाकरी करायची। व त्या किल्ले जो किल्ला होता ते संपूर्ण त्या किल्ल्याची पाहणी करायची। व ते तिथले जे गुप्त राज गुप्ताची गुपित आहेत त्या किल्ल्यातली ते सर्व बघून ठेवायची अशी ती युक्ती होती। तसेच या किल्ल्यामध्ये जो दारूगोळा होता तो साठून गुड ठेवला होता याचीसुद्धा खबर त्याने काढायला सांगितली होती। तर कोंडाची फर्जदांची जी युक्ती होती म्हणजे जो गनिमका होता तो जवळजवळ 90% सफल झाला होता। तर कोंडाजी बाबांची जी पत्नी होती त्यासोबत एक दासी होती, तिलाही ते किल्ल्याबाहेर घेऊन जाणार होते, परंतु ते दासीचेच ते कपडे असतात ते आतमध्ये राहिले ते आणते असे सांगून ती दासी असते ती सिद्धी खरियत नावाच्या एका सरदाराकडे जाते। व जो सगर प्रकार आहे तो सांगते व सिद्धीला ते कोंडाजी बाबांच्या समोरच घेऊन येते। मग अशा प्रकारे कोंडाजी बाबा आणि त्यांचे जे त्यांच्यासोबत जे 10 ते 12 मावळे असतात त्यांची कत्तल करण्यात आली। तर कोंडाजी बाबांची जी हत्या आहे ती
त्याची जी खबर आहे ती संभाजी महाराजांपर्यंत पोहोचते. संभाजी महाराजांना क्रोध अनावरतो. संभाजी महाराज स्वतः हे जंजिऱ्यावरती चालून जातात. त्यांनी त्या महाद्वारापर्यंत पोचवण्यासाठी सेतूही बांधला होता व तो 50% सेतू झाला होता. पण ही जी खबर आहे ती औरंगजेब बादशहाला कळते. तो अत्यंत क्रूर आणि कपटी होता. त्याने त्याला माहिती होतं की हा जर किल्ला जर मराठ्यांच्या ताब्यात गेला तर संपूर्ण सागरावरती मराठ्यांचं वर्चस्व होणार. त्यामुळं हसन अली खान नावाच्या एका सरदाराला कल्याण भिवंडीच्या मार्गाने रायगडावरती चाल करून पाठवली. तर संभाजी महाराजांनी खबर लागते ती संपूर्ण जंजीरची जबाबदारी ही दादासाहेब देशमुख नावाच्या एका माणसाकडे सोपवतात. तर स्वतः ते रायगड वाचवण्यासाठी रायगडाकडे धाव घेतात. अशा प्रकारे हा जो किल्ला आहे तो अजिंक्य राहिलेला आहे. मित्रांनो, आपण आता किल्ल्याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण जाणून घेतलेली आहे. तर आम्ही हा जो किल्ला साकारलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेऊया. मित्रांनो, हा किल्ला इतक्या चालाकीने बांधलेला होता की समोर जर शत्रू जो आहे तो जरी होडीतून हल्ला करत जरी आला तर दरवाजा असा बांधलेला होता की जो महाद्वार आहे त्याच्यामध्ये ना अजूनही अशाच प्रकारची अजूनही आतमध्ये भिंत होती. त्यामुळे जर शत्रूला बघताना कसं वाटायचं की जॉईंट भिंत असे वाटायची. त्यामुळे शत्रू जरी हल्ला करत पण आपल्या महाद्वारापर्यंत जरी आला तरी पण त्याला हा दरवाजा आहे तो जॉईंट वाटल्याने जॉईंट असल्या कारणाने तो त्याची दिशाभूल व्हायचे. बरोबर ना. हा जे किल्ल्याचे बांधकाम आहे ते अतिशय भक्कम होते. तर आपण आज जाऊया आता. हा तर या किल्ल्याचा परिसर आहे तो अतिशय मोठा होता. हा आपला जो माल दिसतो तो सुरेल खानाचा माल आहे. इथे एक गोड्या पाण्याची विहीर आहे. इथे एक गोड्या पाण्याचे एक तलाव आहे. या किल्ल्यावरती प्रमुख दोन वस्त्या होत्या, एक हिंदू वस्ती आणि एक मुस्लिम वस्ती. बरोबर. तर या आपल्या किल्ल्यावरती एक दोन्ही एक मस्जिद पण दिसते आणि एक शिवमंदिर पण दिसते. बरोबर. तर आपल्याला दिसतंय की आता संपूर्ण किल्ल्याभोवरती दगडी आहे. तो संपूर्ण खडका प्रदेश आहे. तर एखादं जर जहाज आलं म्हणजे हे करत हल्ला करत तर ते जहाज होतं ते ह्याच्यावरती म्हणजे दगडावरती आपटायचं आणि ते जागेवरती उद्ध्वस्त होऊन जायचं. मग त्याच्यामुळे शत्रू आतमध्ये महाप्रभावी जरापर्यंत पोहोचू शकत नव्हता. बरोबर ना. सर्व कारणामुळे 1617 ते 1947 असे साडेतीनशे वर्ष हा किल्ला आहे तो अजिंक्य संपूर्णपणे अजिंक्य राहिलेला आहे. मित्रांनो, हा किल्ला करताना मी आणि माझा एक छोटा सहकारी होता. त्याने मला हा किल्ला करताना मदत केली. तर हा किल्ला करताना आम्हाला 10 दिवस लागले. मित्रांनो, आमचा जर किल्ला तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. किल्ला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा. तुमच्या कमेंटला मी नक्की प्रतिसाद देईन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आणि तुम्हाला किल्ला पण नक्कीच आवडला असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हा किल्ला जवळजवळ गीतेशने एकट्यानेच बनवला आहे. त्याच्या सोबतीला एक छोटासा सहकारी होता पण जास्त करून त्यानेच हा किल्ला बनवला आहे. तर किल्ला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि गीतेश बोलला आहे की मी प्रत्येक कमेंटला तुमच्या रिप्लाय देईनच. तर नक्कीच गीतेशसाठी एक चांगली कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.